आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. पिंपरी कोलार येथे कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत असताना वणी पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून 8 जणांसह 6 कोंबडे आणि 22 मोटरसायकल व रोख असा एकूण 11 लाखाचा माल जप्त करण्यात आला. वणी तालुक्यातील पिंपरी कोलार येथे 5 डिसेंबरला उघडकीस ही घटना आली. सुबाबळीच्या झाडाझुडपात जंगल परिसरात सार्वजनिक ठिकाणी कोंबड्यांची झुंज लावून जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. दरम्यान त्यांनी तिथे धाड टाकली असता पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपींनी पळ घेतला. मात्र त्यामध्ये महादेव बापूराव मंगाम वय 45 वर्ष ग्रामणी, भोजराज हिमराज टोंगे वय 40 वर्ष, चरणदास रामचंद्र वासेकर वय 40 वर्षे राहणार दोन्ही ग्राम जुनाड, पुरुषोत्तम भगवान पोटे वय 44 वर्ष राहणार विरकुंड, विवेक आनंदराव बेले 31 राहणार वणी, महादेव चिंटूजी सोळंके 45, दिलीप मारुती सोळंके वय 30 वर्ष राहणार वणी, मंगेश बंडू भोंगेकर वय 34 राहणार वणी असे जुगारात मध्ये आढळून आलेल्या आरोपीचे नाव आहे. यामध्ये 6 लढाऊ कोंबडे, कोंबड्यांच्या पायाला बांधून असलेले 4 धारदार कात्या, 22 मोटरसायकल व 15,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भादवी 12 प कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक अनुप पाकडे, डीबी पथक कर्मचारी सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अविनाश बांदकर, नितीन सलाम, अजय शेंडे, सुरेश किनाके यांच्याकडून करण्यात आली.